नमस्कार मित्र हो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्नेक प्लांट रोपटे एक आणि फायदे अनेक हे स्नेक प्लांट आहे हे हाऊस प्लांट म्हणून अतिशय लोकप्रिय आहे याला सापाचं रोप असं पण आपण म्हणतो याचे फायदे आपण पाहू शकतो यामध्ये रात्रंदिवस हवा फिल्टर केली जाते यामुळे घातक प्रदूषक काढून टाकण्याचं काम ही रोपं करत असतात मानसिक आरोग्याचं बुष्टर असंही याला संबोधलं जातं हे कमी देखभाल आणि अधिक फायदा देणारं प्लांट आहे अँटी ॲलर्जीचे गुणधर्म यामध्ये खूप आहेत ऑक्सिजन सोडून आपल्याला जीवदान देण्याचं कार्य ही रोपं करत असतात यामध्ये चांगले फेंग शूही आमंत्रित करते नकारात्मक ऊर्जा नष्ट करते हे रोप घरातील वातावरण सकारात्मक प्रभाव टाकण्याचं काम करतं याची लागवड आपण वेस्टेज पॉट कुंडी माती डबे प्लास्टिकच्या बॉटल्स यामध्ये करू शकतो तसेच ही रोपं आपण कुठं लावली पाहिजेत घर कंपनी शाळा कुठंही आपण याची लागवड करू शकतो शेतीमध्ये पण आपण ही रोपं लावू शकतो याची घरगुती काळजी घेणं देखभाल करणं अतिशय कटकटीचं काम नाही ऊर्जा कमी कमी ऊर्जेमध्ये आणि सावलीमध्ये त्याचबरोबर प्रखर उन्हातही ही, ही रोपं येतात पाणी आणि अप्रत्यक्ष तेजस्वी प्रकाश ज्या भागात असतो तिथं ही रोपं आपण ठेवली पाहिजेत जेणेकरून ह्याची वाढ योग्य दिशेनं व्हायला मदत होते आपण एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये याचं एक जरी पान लावलं तर त्याची मुळं काही दिवसांनी आपण पाहू शकता की फुटायला मदत होते त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की काही पानं स्नेक प्लांटची पिवळी आहेत पांढरे आणि हिरवी पट्टे सापाच्या आकाराची अशी ही प्लांट्स आहेत दिसायला अतिशय सिंपल आहेत मात्र ह्याचे अनेक फायदे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये हे अतिशय लाभदायक ठरू शकते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी रोपं इनडोअर किंवा आउटडोअर सावलीमध्ये आणि प्रखर उन्हामध्ये देखील येणारी ही रोपं असायलाच हवीत म्हणून आपण या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे जर व्हिडिओ आपल्याला आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आगामी नवनवीन व्हिडिओ आपण या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत रोपांची काळजी आणि त्याचे फायदे कसे घ्या कसे घ्याल घ्यायला पाहिजेत याचं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत